नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज वर्ग 10वीचा विषय राज्यशास्त्र बघणार आहोत। त्यातील आपले दुसरे प्रकरण आहे निवडणूक प्रक्रिया। आता निवडणूक प्रक्रिया म्हणजे काय हे बघूया आपण सुरुवातीला की निवडणूक प्रक्रिया काय असते। तर आपण थोडक्यात त्याची प्रस्तावना बघूया की भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीमध्ये निवडणुकांचा फार मोठा वाटा असतो। जी भारताची लोकशाही होत असते त्याच्यामध्ये ज्या निवडणुका असतात त्यांचा वाटा हा फार मोठा असतो। आणि निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाहीशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया असून निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात हे आपणास माहिती आहे। निवडणुकांमुळे सत्ता शांततामय मार्गाने बदलली जाते, वेगवेगळ्या पक्षांना राज्य कारभाराची संधी मिळते, शासनाच्या धोरणांमुळे नवनवीन बदल घडतात, समाज जीवनही बदलते, त्यामध्ये प्रामाणिक विश्वासू आणि जनमताची कदर करणारे असावेत अशी एक भावना आपल्याला यामध्ये दिसून येते। तर या दृष्टीने भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एका स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे। आणि यामध्ये भारताच्या निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवरती असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेतात आणि निवडणुकाच्या तारखा या घोषित करीत असतात व निवडणुकांचे निकाल जाहीर करेपर्यंतची सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालते। आणि ही एका मोठ्या व व्यापक लोकशाही प्रक्रियेच्या निवडणूक प्रक्रिया हा एक अविभाज्य भाग आहे असं आपल्याला यामध्ये दिसून येते। म्हणजेच निवडणुकांचे महत्त्व काय आहे, कशासाठी निवडणूक केली जाते, तर हे बघणार आहोत आपण की निवडणुकांच्या माध्यमातून जनतेकडून प्रतिनिधींची निवड होत असते आणि या शांततेच्या मार्गाने सत्तेत परिवर्तन होते आणि विविध राजकीय पक्षांना राज्य कारभाराची संधी मिळावी म्हणून निवडणूक प्रक्रिया केली जाते। आणि त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेमुळे समाज जीवनामध्ये बदल देखील घडून येतात, लोकशाही पद्धती कायम टिकून राहते, अशा प्रकारे निवडणूक चे आपल्याला इथे महत्त्व दिसून येते। त्यानंतर आपण बघणार आहोत निवडणूक आयोग काय आहे ते। आता निवडणूक आयोग म्हणजे काय, तर निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा संविधानाच्या कलम 324 अन्वये अस्तित्वात आली आहे आणि 1950 साली निवडणूक आयोगाची स्थापना झाली। निवडणुकीची प्रारंभापासून ते अखेरपर्यंतची सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगावरती असते। राष्ट्रपती उपराष्ट्रपती संसद व विधिमंडळे यांच्या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग आणि स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात आले आहे असं आपल्याला यामध्ये दिसून येते। निवडणूक आयोगाची आपल्याला गरज काय असते, तर 1950 सालीच्या निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि ही प्रारंभापासून ते अखेरपर्यंत जी सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते आणि त्यांना मदत करणारे म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती संसद विधिमंडळे यांच्या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग आणि स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात आले आहे असं आपल्याला यामध्ये दिसून येते। त्यानंतरचा आपला पॉइंट आहे निवडणूक आयोगाची कार्य काय आहे हे बघणार आहोत। तर निवडणूक आयोगाची कार्य बघूया की काय आहे। मतदार याद्या तयार करणे, निवडणूक आयोगाची कार्य म्हणजे मतदार याद्या तयार करणे। यामध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे, म्हणजेच मतदार याद्या तयार करणे, नव्या मतदारांचा समावेश करणे, मृत्यू व स्थलांतर त्यांची नावे वगळणे, अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करणे, मतदारांना ओळखपत्रे देणे, ही सगळे निवडणूक आयोगाची कार्य आहे। त्यानंतर आपला दुसरा निवडणूक आयोगाची कार्य आहे निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे। तर यामध्ये निवडणुकींचे वेळापत्रक तयार करून प्रसिद्ध करणे, निवडणुकींचा संपूर्ण कार्यक्रम निश्चित करून संचालन करणे, हे सगळे कार्य निवडणुकांच्या वेळापत्रकामध्ये केली जाते। आपला तिसरा पॉइंट आहे उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे। निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकींसाठी उभे करतात, तसेच कोणत्याही पक्षांचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडून लढवतात।
निवडणूक लढवतात अशा अपक्ष उमेदवारासह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या या उमेदवारांना अर्ज भरावा लागतो आणि त्या स्वतः संबंधी सर्व माहिती देवी देखील द्यावी लागते आणि या अर्जाची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते व पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्यास परवानगी देते असे यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर राजकीय पक्षांना मान्यता देणे. आता राजकीय पक्षांना मान्यता देणे म्हणजे काय? तर बहुपक्ष पद्धतीत निर्माण होणाऱ्या नव्या नव्या पक्षांना मान्यता देणे, पक्षांची मान्यता रद्द करणे, राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे देणे अशा प्रकारे आपल्याला यामध्ये दिसून येते. निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे म्हणजेच निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या सर्व प्रकारचे वाद सोडवले जातात, गैरमार्गाने ज्या निवडणूक लढवण्यात येतात त्या उमेदवारास पात्र अपात्र घोषित करण्यात येतात, एखाद्या मतदारसंघात पुन्हाच निवडणूक लढवली, निवडणूक चिन्हे देणे, मतदारसंघात पुन्हा निवडणूक देणे अशा प्रकारे निवडणुकीमधील वादविवाद सोडवण्यात येते. त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना करणे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मतदारसंघांची रचना केलेली असते. सध्या लोकसभेने 543 मतदारसंघ आहेत आणि निवडणूक आयोगाची परिसीमन समिती मतदारसंघांची पुनर्रचना करीत असते. तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये निवडणूक आयोगाची कार्ये सांगितलेली आहे. कोणती कोणती मतदार याद्या तयार करणे, निवडणुकींचे वेळापत्रक व कार्यक्रम ठरविणे, उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्याचप्रमाणे निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे, मतदारसंघांची पुनर्रचना करणे ही सगळे निवडणूक आयोगाची कार्य आहे. त्यानंतरचा आपला पॉईंट आहे की निवडणूक प्रक्रिया काय आहे. तर निवडणूक प्रक्रियेमध्ये हे घटक समाविष्ट असतात 6. मतदारसंघांची निर्मिती करणे, मतदार याद्या निश्चित करणे, उमेदवारांकडून नामांकन करणे, निवडणूक प्रचार करणे, प्रत्यक्ष मतदान करणे, मतमोजणी करणे, निवडणुकांचे निकाल लावणे आणि निवडणुकासंबंधींच्या वादांचे निराकरण करणे ही आपली निवडणूक प्रक्रियेची घटक आपल्याला यामध्ये दिसून येते. त्यानंतर आपण बघणार आहोत की आचारसंहिता म्हणजे काय. तर आचारसंहिता म्हणजे भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या न्याय वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्यात आचारसंहितेचा म्हणजेच कोड ऑफ कंडक्टचा समावेश करता येईल. गेल्या काही दशकापासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकींच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे हे आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. म्हणजेच निवडणुका याच्यामध्ये थोडक्यात असं म्हटलेलं आहे की ज्या निवडणुका असतात त्या खुल्या वातावरणात व निपक्ष पद्धतीने घेण्यासाठी निवडणूक आयोगाने राबवलेल्या उपाययोजनांना आपण आचारसंहिता असे म्हणतो. आणि निवडणुकीच्या काळामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता लागू केली जाते. निवडणुकींच्या काळामध्ये सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांना आचारसंहिता लागू होते. आचारसंहितेमुळे सामान्य मतदाराला दिलासा मिळत असतो असं आपल्याला या आचारसंहितेमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने काय आहे. तर मुक्त व याच्यामध्ये आपल्या देशाचा विस्तार आणि मतदारसंघ लक्षात घेता निवडणुका हे अतिशय आव्हानात्मक काम करते. निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहूनच त्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि काही आव्हानांचा येथे उल्लेख करण्यात आलेला आहे. तो म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये देशाचा विस्तार व प्रचंड लोकसंख्या यांचे नियोजन करणे, निवडणुकीत होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे उमेदवार रोखणे, निवडणुकीदरम्यान होणारे हिंसा थांबविणे हे सगळं आपल्याला मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यामागील आव्हाने आहे असं आपल्याला यामध्ये सांगितलेली आहे. आता निवडणूक सुधारणा काय आहे हे बघूया आपण की निवडणूक सुधारणा कशा प्रकारे केल्या जाते, आपल्याला काय गरज आहे, कोणत्या कोणत्या सुधारणा व्हायला हवा असं आपल्याला यामध्ये बघायचं आहे. तर निवडणूक सुधारणा काय आहे बघूया थोडक्यात की निवडणुका ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि निवडणुकांवरच लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते. योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते. इथे काही निवडणूक सुधारणा सुचवल्या आहेत, त्याचे कोणते परिणाम होतील असे तुम्हाला वाटते? तर
आपल्याला निवडणूक सुधारणांची गरज काय भासली, तर लोकशाहीचे जे भवितव्य आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये वारंवार सुधारणा होणे गरजेचे असते. निवडणूक प्रक्रियेतील दोष व त्रुटी सुधारणे देखील आवश्यक असते. कोणत्या सुधारणा होणे आवश्यक आहे यामध्ये, तर राजकीय पक्षांनी 50% महिलांना उमेदवारी द्यावी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देऊ नये. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी निवडणुकांचा खर्च सरकारने करावा. राजकारणातील घराणेशाहीला आळा घालण्याबाबत उपाययोजना करावी. लोकप्रतिनिधित्वाचे कायदे कडक करावेत. आचारसंहितेचे तंतोतंत पालन व्हावे या दृष्टीने प्रयत्न करावे. अशाद्वारे आपल्याला ही निवडणूक सुधारणा सांगितलेली आहे. त्यानंतर आता मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास कसा असतो हे आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये फोटो दाखविलेला आहे मतपेटी ईव्हीएम मशीनचा प्रवास. ही मतपेटी आहे आणि ही त्याचे नवीन लेटेस्ट आलेली मशीन आहे ईव्हीएम मशीन. यामध्ये लोकसभेच्या 1951 ते 1952 साली झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून 1999 पर्यंतच्या निवडणुकीपर्यंत मतदानासाठी कागदी मतपत्रिकांचा व मतपेट्यांचा वापर केला गेला. नोव्हेंबर 1998 मध्ये झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश व दिल्ली या राज्यांच्या विधानसभांच्या 16 मतदारसंघात बॅटरीवर चालणाऱ्या ईव्हीएम मशीनचा प्रथम वापर करण्यात आला. 2004 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रथमच देशभर ईव्हीएम मशीनचा वापर केला गेला. आता या मशीनवर नोटा नॉन ऑफ द अबो वरीलपैकी कोणालाही नाही ची आणि पडताळणी पावतीची सुविधाही बसवण्यात आली. म्हणजेच आपल्याला याची थोडक्यात माहिती यामध्ये दिलेली आहे ती आपण बघितलेली आहे. आता या ईव्हीएम मशीनचे फायदे काय असतात, तर मतपत्रिकांसाठी लागणाऱ्या 1000 टन कागदाची बचत झाली, कागदासाठी लागणारी वृक्षतोड थांबली, त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण झाले, मतमोजणी सुलभ होऊन निकाल लवकर लागू लागले, शासकीय यंत्रणावरील भार कमी होऊन सरकारी पैशांची बचत झाली, दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोपे झाले. म्हणजे जे हे जे अपंग आहे त्या व्यक्तींना देखील मतदान करण्यामध्ये मदत मिळाली. अशा प्रकारे आपण ईव्हीएम मशीनचे फायदे बघितलेले आहे. आता त्यानंतर आपण थोडक्यात जाणून घेऊया की निवडणुकांचे प्रकार काय आहे. तर सर्वसाधारणपणे दर 5 वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात आणि मुदतीच्या आधी आणि सरकार अल्पमतात आल्यास व पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास मध्यवर्ती निवडणुका घेतल्या जातात. निर्वाचित सदस्याने जर राजीनामा दिल्यास किंवा त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्यास त्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेतली जाते. निर्वाचित सदस्यांनी जर पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याने त्यांचे सभासदत्व संपुष्टात येते. अशा वेळी त्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेतली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक काय आहे, कशी घेतली जाते या सगळ्या बाबींचा अभ्यास आपण यामध्ये या निवडणूक प्रक्रियांमध्ये आपण केलेला आहे. धन्यवाद.